नमस्कार, आपला आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला बटाटावड्यासाठी खास गजाननची चटणी दाखवणार आहे आणि ही चटणी खूपच टेस्टी असते. तर चला पाहूया आपण गजानन चटणी. हिरवा चटणीचे ठेचा पाहणार आहोत. त्यासाठी आपण 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, थोडंसं मीठ, कोथिंबीर आणि आलं. आता हे आपल्याला सगळं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. ह्या आता सर्व वस्तू मी मिक्सरमध्ये मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेत आहे. थोडंसं पाणी घालून घेऊ आपण. थोडंसं जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर आता आपला हा मिरचीचा ठेचा रेडी झाला आहे. मी ही डाळी भिजत घातली आहे. ओलं खोबरं घेतलेलं आहे, मसाला शेंगदाणे आणि थोडंसं जिरं. हे थोडं तुम्ही कमी जास्त पण करू शकता आणि हे आपल्याला सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे. आपण थोडंसं पाणी घालून घेऊ. आता आपलं हे वाटण रेडी झालेलं आहे. प्रथम आपण कढईत तेल घालून घेऊ. थोडीशी राई, तर राई चांगली तडतडली आहे. आता कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. त्यात आपण थोडस हिंग घालून घेऊ. आणि हा आपण मिरचीचा ठेचा घालून घेऊ. हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे वाटण केलं होतं ते आता त्यात मिक्स करून घेऊ. आता थोडीशी आपण हळद टाकून घेऊ. हळदीने छान असं त्या चटणीला रंग पण येतो. आणि हे आता हे सगळं डाळीचं वाटण आणि तो मिरचीचा ठेचा छान असं मिक्स करून घ्यायचा. भांड्यात मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे, आपण याच्यात टाकून घेऊ. आणि याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला ही चटणी थोडी पातळ करायची असते, कारण आपण वडापावला तशीच चटणी खातो. आणि माझी वडापाव कसा बनवायचा हे पाहायचं असेल तर मी आय बटनमध्ये त्याची लिंक दिली आहे. या अगोदर तुम्हाला मी वडापावची रेसिपी दाखवलेली होती, तर त्याला त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला माझी वडापावची रेसिपी पाहता येईल. आता फक्त मी गजाननची चटणी दाखवत आहे तुम्हाला. तर मला एक ग्लास ह्याला पाणी लागलं, एवढा थिकनेसपणा आपला झालेला आहे. एवढा तर हवाच आपल्याला थिकनेसपणा. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये याचा नक्की मला रिप्लाय कळवा. नाही तुम्ही नवीन माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा. आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ. आणि हे सगळं मिक्स करून एक 10 मिनिटासाठी आपण झाकण मारून हे बारीक गॅसवर शिजायला ठेवू. तवीने झाकण मारून ठेवलेलं आहे. थोडं जिरा पावडर टाकून घेऊ. जरासा गरम मसाला आणि थोडीशी धणा पावडर आणि हा थोडस लाल तिखट. हे सर्व आपण
मिक्स करून घ्यायचं आहे. जरा थिकनेस पण वाटलं तुम्ही थोडं पाणी टाकून एक 5 मिनटं बारीक गॅसवर उकळी आणून द्यायची आहे. त्याला जरा थिकनेस पण वाटतोय म्हणून मी थोडंसं पाणी टाकते आणि हे आता मिक्स करून घेत आहे. आपण चणा टाकतो त्यामुळे ते लगेच असं घट्ट होतं, थोडं पाणी टाकायचं. आणि आता मी झाकण मारून एक 5 मिनिटं शिजत ठेवत आहे. अशी आपली ही गजाननची चटणी रेडी झाली आहे.